स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 3 आपण स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे काँक्रीट। ठीक आहे, तर या युनिटमध्ये आपण काँक्रीटबद्दल पूर्णपणे माहिती घेणार आहोत। जसं आपण सिमेंटबद्दल, ॲग्रिकेटबद्दल माहिती घेतली आहे ना पूर्णपणे डीपमध्ये, तर तसंच या युनिटमध्ये आपण काँक्रीटबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर हा जो युनिट आहे 3 हा एक्झाममध्ये 14 येतो। ठीक आहे, वेटेज खूपच जास्त आहे या युनिटला, 14 हा युनिट येतो। त्याच पद्धतीनं तुम्ही स्टडी करा। ठीक आहे, त्याच पद्धतीनं तुम्ही याला थोडासा जास्त टायमिंग द्या ॲज कम्पेअर टू युनिट नंबर 1, युनिट नंबर 2। ठीक आहे, तर तुम्ही याच्यामध्ये सिलेबस बघू शकता। काँक्रीटमध्ये आपण सगळ्यात फर्स्ट 3.1 आपण काँक्रीट, त्याची नेसेसिटी ऑफ सुपरविजन फॉर काँक्रीटिंग ऑपरेशन असेल, डिफरंट टाईपचे ग्रेड्स असतील, त्याच्यामध्ये ऑर्डिनरी काँक्रीट असेल, स्टँडर्ड काँक्रीट असेल, ठीक आहे, हाय स्ट्रेंथ काँक्रीट असेल, ते पूर्णपणे आपण डिस्कस करणार आहोत। तुम्ही व्हिडिओला पॉज करून हा पूर्णपणे सिलेबस तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या। ठीक आहे, त्याच्यानंतर 3.2 आपण वॉटर सिमेंट रेशो पाहणार आहोत। त्याच्यानंतर 3.3 प्रॉपर्टीज ऑफ फ्रेश काँक्रीट। ठीक आहे, फ्रेश काँक्रीटबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। त्याच्यावरती खूप साऱ्या टेस्ट आहेत, त्या टेस्ट पण आपण करणार आहोत। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लास्ट 3.4 आपण हार्डन्ड काँक्रीट, त्याच्याबद्दल पूर्णपणे त्याच्या प्रॉपर्टीज असतील, ज्या टेस्ट असतील, त्या पूर्णपणे आपण पाहणार आहोत। तर अशा पद्धतीनं सिलेबस आहे युनिट नंबर 3, आणि हा टोटल युनिट 14 एक्झाममध्ये येतो। तर चला मग चालू करत आजच्या या व्हिडिओमध्ये आपला सगळ्यात फर्स्ट पॉईंट 3.1, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत काँक्रीट नेसेसिटी ऑफ सुपरविजन फॉर काँक्रीटिंग ऑपरेशन। म्हणजे जे काय आपण साईटवरती काँक्रीट करतो, ठीक आहे, कॉलम भरतो, बीम भरतो, स्लॅब भरतो, तर त्याच्यावरती ते भरत असताना तो एक सुपरविजन करायचं असतं, म्हणजे लक्ष ठेवायचं असतं। तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण पूर्णपणे या पॉईंटमध्ये आपण शिकणार आहोत। त्याच्यानंतर बघा डिफरंट ग्रेड्स ऑफ काँक्रीट। ठीक आहे, डिफरंट ग्रेड्स, काँक्रीटचे वेगवेगळे ग्रेड्स असतात, ते ग्रेड्स आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये ऑर्डिनरी काँक्रीट असेल, स्टँडर्ड काँक्रीट असेल, हाय स्ट्रेंथ काँक्रीट असेल, ॲज पर प्रोव्हिजन ऑफ IS 456। ठीक आहे, ॲज पर IS कोड आपण हे सर्व टाईपचे ग्रेड्स आपण पाहणार आहोत। तर एवढा पूर्णपणे सिलेबस आहे 3.1। तर चला सुरू करूयात सगळ्यात फर्स्ट पॉईंट आपला, डेफिनेशन ऑफ काँक्रीट। ठीक आहे, काँक्रीट म्हणजे काय तुम्ही बघितलं असेल, काँक्रीट तुम्हाला माहिती असेल। काँक्रीट म्हणजे काय असतं बघा, सिमेंट काँक्रीट इज अ मिक्सचर ऑफ कोर्स ॲग्रिकेट, फाईन ॲग्रिकेट, सिमेंट अँड वॉटर इन अ सर्टन प्रोपोर्शन सो ॲज टू मेक अ काँक्रीट ऑफ डिझायर्ड क्वालिटी। ठीक आहे, काँक्रीट म्हणजे काय असतं, एक मिक्सचर असतं। ठीक आहे, मिक्सचर कशाचं असतं, त्याच्यामध्ये कोर्स ॲग्रिकेट असतात। कोर्स ॲग्रिकेट तुम्हाला माहिती आहे, त्याची साईज माहिती आहे, 4.75 वरती असतात। ठीक आहे, त्याला आपण कोर्स ॲग्रिकेट म्हणतो। इन जनरली आपण 10 ते 20 mm, ठीक आहे, हे या रेंजमध्ये आपण ॲग्रिकेट घेतो कोर्स ॲग्रिकेट काँक्रीटमध्ये। त्याच्यानंतर आपण फाईन ॲग्रिकेट घेतो, ठीक आहे, सँड म्हणतो आपण त्याला। त्याचबरोबर आपण सिमेंट घेतो आणि एक वॉटर घेतो, ठीक आहे, आणि या चारही पार्टिकल्सला किंवा चारही मटेरियलला आपण मिक्स करतो। ठीक आहे, तर त्या मिक्सरला आपण काय म्हणतो, काँक्रीट असं म्हणतो। समजली काँक्रीटची डेफिनेशन, समजली? त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, समटाईम्स स्पेशल इन्ग्रेडियंट्स नाउन ॲज ॲडमिक्सचर आर ॲल्सो ॲडेड टू दिस सो ॲज टू इन्क्लूड ऑर इम्प्रूव सम प्रॉपर्टी इन काँक्रीट। ठीक आहे, आपण कधी कधी काय करतो, स्पेशल इन्ग्रेडियंट्ससुद्धा आपण या काँक्रीटमध्ये, हे जे मिक्सचर आहे सिमेंट, सँड, ॲग्रिकेटचं आणि वॉटरचं, तर त्याच्यामध्ये आपण कधी कधी ॲडमिक्सचर पण वापरतो। ठीक आहे, ॲडमिक्सचर पण आपण युनिट नंबर 6 काय आपण पाहणार आहोत, ॲडमिक्सचरबद्दल टोटल माहिती आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर ते ॲडमिक्सचर पण आपण काँक्रीटमध्ये टाकतो। त्याचबरोबर आजकाल इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे फायबर्स आलेले आहेत, ठीक आहे, तर ते फायबर्स पण आपण टाकतो का, तर त्याची एक स्ट्रेंथ इम्प्रूव्ह व्हावी म्हणून, किंवा त्याची कुठली प्रॉपर्टी काँक्रीटची इम्प्रूव्ह व्हावी म्हणून आपण थोडंसं स्पेशल इन्ग्रेडियंट्स पण आपण त्याच्यामध्ये वापरतो, त्याला पण आपण काँक्रीट असं म्हणतो। ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, काँक्रीटमध्येच काही थोडेसे पॉईंट्स आहेत, फ्रेश काँक्रीट कशाला म्हणतात।
ठीक है, फ्रेश कॉन्क्रीट तुम्ही बघू शकता, द फ्रेश मिक्सचर ऑफ कोर्स ॲग्रिकेट्स, फाईन ॲग्रिकेट्स, सिमेंट अँड वॉटर इज सुटेबल प्रोपोर्शन इज टर्म्ड ॲज फ्रेश कॉन्क्रीट. फ्रेश कॉन्क्रीट म्हणजे काय, आपण सध्या चालूला जो माल बनवतो आपण ॲग्रिकेट, कोर्स ॲग्रिकेट टाकून, फाईन ॲग्रिकेट टाकून, सिमेंट आणि वॉटर टाकून जो आपण कॉन्क्रीट बनवतो त्याला आपण फ्रेश कॉन्क्रीट म्हणतो. फ्रेश कॉन्क्रीट हे वर्केबल असतं, ठीक आहे, आपण त्याला वेगवेगळ्या मोल्डमध्ये आपण त्याला शेप देऊ शकतो, म्हणजेच कॉन्क्रीट हे पातळ असतं, ठीक आहे, त्याला आपण वेगवेगळ्या साईजमध्ये शेप देऊ शकतो, त्याला आपण फ्रेश कॉन्क्रीट म्हणतो, समजलं. त्याच्यानंतर बघा हार्डेन्ड कॉन्क्रीट, ठीक आहे, जेव्हा आपण कॉन्क्रीट एखाद्या मोल्डमध्ये टाकतो आणि एक ठराविक टाईम गेल्यानंतर, 3-4 तास झाल्यानंतर किंवा 1 दिवस झाल्यानंतर ते कॉन्क्रीट पूर्णपणे सेट होऊन जातं, ठीक आहे, कॉन्क्रीट पूर्णपणे सेट होऊन जातं, त्याला आपण काय म्हणतो, हार्डेन्ड कॉन्क्रीट म्हणतो. म्हणजे त्याच्यानंतर एकदा कॉन्क्रीट हार्ड झालं, त्याच्यानंतर ते जो शेप आहे त्याचा तो कधीही तो चेंज नाही करत, त्याला आपण हार्डेन्ड कॉन्क्रीट म्हणतो. ॲज द टाईम पासेस फ्रेश कॉन्क्रीट मिक्सचर गेट्स हार्डेन्ड, दिस हार्डेन्ड मिक्सचर इज टर्म्ड ॲज अ हार्डेन्ड कॉन्क्रीट, ठीक आहे. फ्रेश कॉन्क्रीट एक ठराविक टाईम गेल्यानंतर, ठीक आहे, ठराविक टाईम पास झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन होतं हार्डमध्ये, ठीक आहे, ते कॉन्क्रीट जे आहे ते हार्ड होतं, त्याला आपण हार्डेन्ड कॉन्क्रीट असं म्हणतो, ठीक आहे. तर या काही डेफिनेशन्स आहेत कॉन्क्रीटच्या. तुम्हाला जर आत्तापर्यंत एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन नाही आहे विचारला मित्रांनो, जरी विचारला तरी तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे, कॉन्क्रीटची डेफिनेशन किंवा फ्रेश कॉन्क्रीट काय असतं आणि हार्डेन्ड कॉन्क्रीट काय असतं हे तुम्हाला माहिती असणं खूपच आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं हा पॉईंट इथे पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे, नेसेसिटी ऑफ सुपरविजन फॉर कॉन्क्रीटिंग ऑपरेशन, हा आपण नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.